आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं? काल काय बघितलं आपण? फिल्टर चालू केलं होतं ना, फिल्टर. यस सर. फिल्टर चालू केलं होतं गर्ल्स मध्ये. अरे काय शिकवलं होत काल आपण? फिल्टर, टाइप्स ऑफ फिल्टर चालू. हा, टाइप्स ऑफ फिल्टर. त्यामधलं कुठला फिल्टर झालाय? कुठले कुठले फिल्टरचे टाइप्स आहेत? फिल्टरचे टाइप्स कुठले कुठले आहेत? कोण सांगू शकताय का? नोट्स मारलेत ना सगळ्यांना? कॅपेसिटर, इंडक्टर, एलसी आणि सीएल. ओके, नोट्स मारलेत ना सगळ्यांना? हा, बघा, चार टाइपचे फिल्टर आहेत. एक सी फिल्टर, एक एल फिल्टर, एक एलसी फिल्टर, एक सीएलसी फिल्टर. असे चार टाइपचे फिल्टर आहेत. त्यातला सी कॅपॅसिटर फिल्टर आपला प्रिव्हियस लेक्चरला झालेला आहे. आता नेक्स्ट जी काय मेथड आहे ती आहे ते इंडक्टर फिल्टर्स. इंडक्टर फिल्टर, ओके. नेक्स्ट जो काय फिल्टर आहे तो आहे इंडक्टर फिल्टर. इंडक्टर फिल्टर मध्ये कॅपॅसिटर फिल्टर कार झाला होता आपला, आणि आता आहे तो इंडक्टर फिल्टर. ओके, आता ह्या इंडक्टर फिल्टर मध्ये काय दाखवलंय बघा. आता एक सेंटर टॅपर रेक्टिफायर आहे. हा हा जो काय रेक्टिफायर आहे तो सेंटर टॅपर रेक्टिफायर. आता तुम्ही म्हणाल सर इथमध्ये काहीच कनेक्शन केलेलं नाहीये. ओके, इथं नाहीये. तर ते कसं आहे बघा याच्यामध्ये, तर हे ग्राउंड कनेक्ट केलंय. इथलं टर्मिनल ग्राउंड आहे आणि इथला रजिस्टर पण ग्राउंड आहे. म्हणजे हे एकमेकाला कनेक्टेड आहे थोडक्यात, असं त्याचं मिनिंग असत. येते लक्षात? हे ग्राउंडला कनेक्टेड आहे म्हणजे, आणि हे पण ग्राउंड आहे म्हणजे हे दोन्ही टर्मिनल एकमेकाला कनेक्टेड आहेत. हे कॉम्प्लिकेशन इथं क्रिएट होतात म्हणून ते दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्ही असंही दाखवू शकता, हे पुढं न कनेक्ट करता, हे एवढं न कनेक्ट करता, इथे इंडक्टर आणि तुमचा रेजिस्टर असं कनेक्ट करून तुम्ही असंही दाखवू शकला असत. पण ते कॉम्प्लिकेशन क्रिएट झाले असते म्हणून हे असं दाखवलेलं आहे. ते लक्षात? ह्या सेंटर टॅप रेक्टिफायर आहे त्याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये काय आहे आणि कसे जे फॉर्म आहे बघा, फुली रेक्टिफायर आहे आणि त्याचं आउटपुट इंडक्टर फिल्टरचं हे अशा टाईपमध्ये येत. ओके, हां. आता मला सांगा, इंडक्टर फिल्टर हा जो काय आहे तो इंडक्टर हा डिवाइस, मला सांगा काय त्याचं फंक्शन काय आहे इंडक्टरचं? व्हॉट इज द फंक्शन ऑफ इंडक्टर? इंडक्टरचं काय फंक्शन? अपोज चेंज ऑफ एसी करंट. हा, म्हणजे अपोज करतोय म्हणजे काय करतोय, पास करतोय का ब्लॉक करतोय? ब्लॉक. ब्लॉक ब्लॉक करतोय एसी. कुठला ब्लॉक करतोय आणि कुठला पास करतोय? ब्लॉक एसी. एसी ब्लॉक करतोय आणि पास डीसी करतोय. हा, ब्लॉक करतोय डीसी पास करतोय. हा, म्हणजे हा इंडक्टर आपण ह्या सिरीज मध्ये कनेक्ट केलाय, बरोबर आहे. इथं आपला हा प्युअर रेक्टिफायरचा आउटपुट हे असा आलेला आहे. इथं आपण असं कनेक्शन केलेलं आहे. आता आपल्याला इथून आपला आउटपुट इकडे मिळणार आहे. इथून असा आपला आउटपुट करंट फ्लो होणार आहे. तर मला सांगा, इथं तो कुठला सिग्नल अपोज करतो इंडक्टर? हो, एसी. एसी अपोज करतोय आणि पास कुठला करतोय पुढं? डीसी. म्हणजे आउटपुटला येणारा सिग्नल आपला एसी येणार आहे का डीसी येणार आहे? डीसी. डीसी येणार. डीसी येणार, लक्षात येते का? म्हणजे सिरीज मध्ये कनेक्शन आहे इंडक्टरचं
सीरीज मध्ये कनेक्शन आहे म्हणून हा काय करतोय हा एसी अपोज करतोय कुठला जो काय आपला सिग्नल जाणार आहे त्याच्यामधून एसी सिग्नलला अपोज करतोय आणि फक्त डीसी सिग्नल पुढे पास करतोय आलं का लक्षात म्हणून दिस विल गिव्ह द दिस इंडक्टर फिल्टर गिव्ह द डीसी सिग्नल म्हणून हा इंडक्टर नेहमी सिरीज मध्ये कनेक्ट करायचा असतो आणि कॅपॅसिटर हा नेहमी पॅरलर मध्ये कनेक्ट करायचा कॅपॅसिटर काय करतो एसी पास करतो पण तो एसी पास करत असताना तो एसी सिग्नल हा ग्राउंडला पास करत असतो आणि डीसी ब्लॉक करतोय म्हणजे काय करतोय त्याच्या अक्रॉस तुम्हाला डीसी सिग्नल तुम्ही आउटपुटला घेणार आहे पॅरलर कनेक्शन म्हणून आणि तो डीसी सिग्नल पास करत असताना एसी सिग्नल पास करत असताना तो ग्राउंडला करत असतो कॅपॅसिटर म्हणून कॅपॅसिटर हा नेहमी पॅरलर कनेक्ट करायचा इंडक्टर हा नेहमी सिरीज मध्ये कनेक्ट करायचा ओके बघूया वर्किंग कसं आहे खाली आणि त्याचे वेवफॉर्म कशी आहे बघा म्हणजे काय केलंय हा एसी सिग्नल आहे आणि फिल्टरचं आउटपुट तुम्हाला हे असं मिळालं डीसी आउटपुट ते प्युअर डीसी नाही आहे 100% पण एक्झॅक्टली 90% 95% एवढं तुम्हाला डीसी सिग्नल इथं मिळतो ओके आता यामध्ये काय सांगितलंय बघा एक्सप्लेनेशन मध्ये इन दी सर्किट डायग्राम द इंडक्टर इज कनेक्टेड इन सिरीज विथ आर एल लोड म्हणजे ह्या इंडक्टर फिल्टर मध्ये इंडक्टर हा लोड रेजिस्टरच्या सिरीज मध्ये आपण कनेक्ट करायचा आहे द इंडक्टर अपोज ओनली चेंज इन करंट थ्रू इट म्हणजे इंडक्टर काय करतोय चेंज इन करंट म्हणजे एसी करंटला अपोज करतोय म्हणजे एसी करंट तो ब्लॉक करतोय आणि इट विल रिमूव्ह द एसी कंपोनंट तिथं ब्लॉक करून ठेवतोय आणि ओनली डीसी सिग्नल पास करतोय इट रिमूव्ह एसी कंपोनंट अँड प्रोड्यूस अ डीसी आउटपुट ऑर प्युअर डीसी आउटपुट व्होल्टेज म्हणजे रिमूव्ह करतोय म्हणजे काय करतोय तिथं ब्लॉक करतोय कुठं सिरीज मध्ये आणि पुढे फक्त आपल्याला डीसी आउटपुट व्होल्टेज प्रोड्यूस करून देतो पुढे फक्त डीसी सिग्नल पास करतोय म्हणजे फक्त जो काही रेक्टिफायरचा आउटपुट सिग्नल आहे का नाही त्याच्यामध्ये एसी सिग्नल पण प्रेझेंट आहे डीसी सिग्नल पण प्रेझेंट आहे त्या एसी आणि डीसी मधला एसी तिथं ब्लॉक करतोय डीसी पुढे पास करतोय म्हणजे डीसी आउटपुट आपल्याला पुढे आउटपुटला मिळत आले का लक्षात सगळ्यांना इंडक्टर फिल्टर समजलाय का हो सर हो सर ओके दोघांना समजलाय का फक्त बाकीच्यांना समजलाय का नाही हो सर समजलाय सर हा ओके आता हा इंडक्टर फिल्टर ही तुम्ही तिन्ही ह्याच्यामध्ये तिन्हीचे हे डायग्राम ड्रॉ करू शकता बरं का हा प्युअर रेक्टिफायर हा सेंटर ट्रॅप्टची हे डायग्राम आहे फुलिओ ब्रिज रेक्टिफायर मध्ये ही तुम्ही इंडक्टर फिल्टर ड्रॉ करू शकतो आता आपण काय करणार आहे बघा चारही फिल्टरच्या तिन्हीचे ह्या डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत हे जे काय चार फिल्टर्स आहेत ते चारही फिल्टरच्या तिन्हीच्याही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत त्याची जमली तर वेवफॉर्म तुम्हाला जशी जमते तशी तुम्ही ड्रॉ करा म्हणजे तुमचं काय अनालिसिस आहे त्याच्यानुसार तुम्ही ते इंडक्टरचे वेवफॉर्म ही त्याच्या आउटपुटच्या वेवफॉर्म ही तुम्ही ड्रॉ करा आणि तो होमवर्क तुम्ही मला सबमिट करायचा मी तुम्हाला गुगल फॉर्म देईन त्या गुगल फॉर्ममध्ये तुम्ही तो स्कॅन करून तुमचे तिन्हीच्या म्हणजे सी फिल्टरसाठी तिन्ही डायग्राम काढायचे आहे हा प्युअर रेक्टिफायर सेंटर ट्रॅप्ड ब्रिज रेक्टिफायर सेंटर ट्रॅप्ड रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर येईल का तुम्हाला सी फिल्टरसाठी तिन्हीच्याही डायग्राम ड्रॉ करायला ना आउटपुटची वेवफॉर्म ड्रॉ करायला येईल का फक्त सी फिल्टर पॅरल मध्ये लोड रेजिस्टरच्या पॅरल मध्ये फक्त कनेक्ट करायचं आहे जमल का वेवफॉर्म पण काढायचं का सर हा तुम्हाला जसे जमते तशी वेवफॉर्म काढा आता फुलिओ मध्ये कशी येईल बघायची वेवफॉर्म तुम्हाला एक दाखवतो याची हे इथं हाफ वेव मध्ये हे फक्त तुमचं इथं आता तुम्ही वेवफॉर्म ड्रॉ करताना एक तुम्हाला लॉजिक सांगतो इथं रेक्टिफायरचं आउटपुटची एक वेवफॉर्म ड्रॉ करा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सोपं जाईल आउटपुट ऑफ रेक्टिफायर म्हणून इथं ड्रॉ करा हा प्युअर रेक्टिफायरचं आउटपुट कसं येते असं येते निगेटिव्हला आपल्याला आउटपुट मिळत नाही ओके आणि फुलिओ मध्ये कसं मिळतंय फुल मिळतंय मग त्यावेळी तुमची वेवफॉर्म कशी येईल बघा की अशा एक नाही की तुमचं पूर्ण डिस्चार्ज होणार नाही कारण इथेही परत तुम्हाला सिग्नल मिळतो म्हणजे इथेही तुम्हाला असा सिग्नल मिळेल इथेही तुम्हाला असा सिग्नल मिळेल आले का लक्षात हे तुमचे फुलिओची वेवफॉर्म मिळेल हे निगेटिव्हला पूर्ण काय आलंय तर इथं हाफ वेव मध्ये हे निगेटिव्हला आपल्याला आउटपुट मिळत नाही म्हणून ते खाली झिरोला डिस्चार्ज झालेला आहे आले का पूर्ण ज्या ज्या वेळेस हाफ वेव येते का नाही तुमचं त्यावेळेस तुम्हाला हाफ वेवची ही डायग्राम काढायची आहे वेवफॉर्म ही आताची जी मी ड्रॉ केली ही जी वेवफॉर्म आहे ना ती हाफ वेव साठी काढायची आहे आणि फुल वेव साठी तुम्हाला असं आता जी काय याची वेवफॉर्म आहे की नाही आताची ही आहे ती फुल वेव साठी ड्रॉ करायची कॅपॅसिटर फिल्टरला पण तुम्ही ही वेवफॉर्म ड्रॉ करू शकता
फोलिओसाठी. आता सी फिल्टरला इथं काय कर चालू, फक्त सी फिल्टरसाठी इथं काय कराल, फक्त तुम्ही इंडक्टरच्या ऐवजी ते पॅरल मध्ये काय कनेक्ट करायचं, कॅपॅसिटर कनेक्ट करायचं. आलंय का लक्षात? हो सर. तुम्हाला कसं जमते तसं तुम्ही ड्रॉ करून मला सबमिट करा तिन्हीच्याही वेवफॉर्म. तीन म्हणजे तीन आपले रेक्टिफायरचे टाईप आहेत, त्या तिन्ही रेक्टिफायरला आपल्याला आता सेंटर टॅपसाठी हे सर्किट युज करा बरं का. इथं तुम्ही मध्ये कॉम्प्लिकेट करत बसू नका, कारण तुम्हाला इथं एलसी पाय फिल्टर तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे. येते का लक्षात? ते फक्त तुम्हाला इथं कनेक्ट करायचं पुढं. आले लक्षात? तिन्हीच्याही सर्किट डायग्राम ड्रॉ करा, खाली वेवफॉर्म ड्रॉ करा, आणि त्या मी एक तुम्हाला गुगल फॉर्म देईन, त्यात तुम्ही अपलोड करा. मी प्रत्येकाचं चेक करून तुमचं बरोबर ते का हे आपण एकदम तुम्हाला सांगतो ते कसं आहे. आणि जे काय हा बोला डायग्राम काढायचं. हा तुम्ही काय विचार, तुम्ही काय विचारता मला समजलं नाही सर. अजून एकदा कशाचे कशाचे डायग्राम काढायचे ते सांगता का? हा आता अजून सगळे फिल्टर हो दे आपले. फिल्टर हे चार फिल्टर आहेत का नाही आपले, सी फिल्टर, एल फिल्टर, एल सी फिल्टर अँड पाय फिल्टर. हे चार फिल्टरचे टाईप आहेत ना, बरोबर आहे का? हा सर. चारही फिल्टरच्या तिन्ही रेक्टिफायर साठी डायग्राम काढायचे. म्हणजे तुमचे चार त्रिकोण 12 सर्किट डायग्राम येतील, 12 वेवफॉर्म येतील. म्हणजे हा कॅपॅसिटर फिल्टर आहे ना, एक नंबरचा आपला फिल्टर झाला कॅपॅसिटर फिल्टर. तो कॅपॅसिटर फिल्टर आपण हाफ पीओ साठी फक्त बघितलेला आहे. तो कॅपॅसिटर फिल्टर फॉर सेंटर टॅप रेक्टिफायर ड्रॉ करायचा आहे, फॉर ब्रिज रेक्टिफायर ड्रॉ करायचा आहे. आलं का लक्षात? हा इंडक्टर फिल्टर हा फक्त सेंटर टॅप साठी घेतलेला आहे, हा हाफ पीओ साठी पण ड्रॉ करायचा आहे, हा सेंटर टॅप साठी पण ड्रॉ करायचा, आणि हा ब्रिज साठी पण ड्रॉ करायचा सी फिल्टर. ओके, पुढचा एल पण एल सी फिल्टर पण सेम, हाफ यो सेंटर टाईप फुल यो तिन्हीसाठी ड्रॉ करायचं. आणि पाय फिल्टर पण इंडक्ट आपलं पाय फिल्टर पण हाफ यो सेंटर टाईप आणि ब्रिज हे तिन्हीसाठी पण ड्रॉ करायचं. आले का लक्षात मी काय सांगितलंय तुम्हाला? हो सर. तुम्ही एकदा ट्राय तर करून बघा, त्याचे करेक्ट डायग्राम मी तुम्हाला सेंड करतो नंतर. तुम्हाला कसं जमते ते तर बघू आधी आपण. ओके, समजले का तुम्हाला इंडक्टर फिल्टर? हो सर. आता पुढचं आहे तो एल सी फिल्टर. आता हे ब्रिज साठी कनेक्शन केलेलं आहे बघा, ब्रिज साठी एल सी. आता तुम्हाला आयडिया येईल कसा ड्रॉ करायचा आहे ते. आता एल सी फिल्टर विथ ब्रिज रेक्टिफायर आहे. आता तुम्हाला एक सांगतो, ह्याच्यामध्ये एल फिल्टर अँड सी फिल्टरचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे फक्त तुम्हाला ब्रिज रेक्टिफायर जर ब्रिज रेक्टिफायर विथ फक्त एल फिल्टर काढायचं असेल तर हा कॅपॅसिटर ड्रॉ करायचा नाही, विथ सी फिल्टर काढायचं असेल तर फक्त त्यावेळेस इंडक्टर ड्रॉ करायचं नाही, सेमच सर्किट असणार आहे. येते का लक्षात? आणि हाफ यू साठी काय करणार तुम्ही, हाफ यूची रेक्टिफायर हाफ यूचं तर बघितलेलं आहे वरती, ते सर्किट आहे त्याच्यामध्ये एल आणि सी कनेक्ट करायचं आहे फक्त. आलं का लक्षात? आणि पाय फिल्टर, आता पाय फिल्टर करायचं, पायची डायग्राम कशी आहे सेम अशीच आहे, फक्त इथं तुम्हाला एक कॅपॅसिटर कनेक्ट करायचा आहे पायसाठी, एवढंच आहे, बाकीचं काही नाही. आलं का लक्षात? सांगतो तुम्हाला हे फिल्टर होऊ दे एवढं, ॲट दी एंड सांगतो तुम्हाला. ओके, हां. आता आपला हा कुठला आहे तर एल सी फिल्टर आहे. एल सी फिल्टर म्हणजे एल पहिल्यांदा कनेक्ट करायचा आहे, नंतर कॅपॅसिटर कनेक्ट करायचा आहे, एल सी फिल्टर. आता आताच आपण बघितलं का इंडक्टर काय करतोय, कुठला सिग्नल अपोज करतोय, एसी अपोज करतोय, ओनली डीसी पास करतोय. इथे येणारा सिग्नल हा आपला डीसी असणार आहे, बरोबर आहे. आता हा डीसी सिग्नल परत कशातून आपला पास होणार आहे, कॅपॅसिटर मधून पास होणार आहे, बरोबर आहे का? आता कॅपॅसिटरचं काय फंक्शन आहे, अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. कॅपॅसिटरचं विचारलंय मी, ब्लॉक डीसी पास एसी, ब्लॉक डीसी पास एसी. आता हा जो काय डीसी सिग्नल आलाय ना इंडक्टरच्या आउटपुटचा हा सिग्नल, आता ह्याच्यामध्ये पण हा काय प्युअर 100% डीसी असणार आहे का, काय तर प्रमाणात त्याच्यामध्येही थोडाफार प्रमाणात एसी सिग्नल असणार आहे. येते का लक्षात? म्हणजे काय ह्याच्यामध्ये जरी काय एसी सिग्नल प्रेझेंट असेल तरी तो एसी सिग्नल ह्याच्यातून ग्राउंड करेल
आणि फक्त डीसी सिग्नल आपल्याला त्याच्या आउटपुटला मिळेल. याचे काय लक्षात, जरी ह्या इंडक्टरच्या फिल्टरच्या आउटपुटमध्ये जरी काय एसी सिग्नल प्रेझेंट असेल तरी तो एसी सिग्नल हा कॅपॅसिटर काय करेल, ग्राउंडला करेल आणि ह्याच्या क्रॉसचा आउटपुट व्होल्टेज आपल्याला डीसी मिळेल. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, फक्त कॉम्बिनेशन ऑफ एल फिल्टर अँड सी फिल्टर. म्हणजे इथं सिग्नल आपण दोनदा फिल्टर आउट करतोय असं लक्षात घ्या. याचा काय लक्षात, आपण सिग्नल एल फिल्टरने एकदा फिल्टर करतोय, नंतर सी फिल्टरने एकदा फिल्टर करतोय, म्हणून एल सी फिल्टर म्हटलेला आहे. एवढंच आहे, बाकीच काय नाही. आले का लक्षात? यस सर. हो सर. सर गर्ल्स मध्ये समजले? हो सर. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ एल फिल्टर अँड सी फिल्टर. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ एल फिल्टर अँड सी फिल्टर. बघा त्याची खाली एक्सप्लेनेशन मध्येही तसंच आहे, त्याची वेबफॉर्म सेम तशीच येणार आहे. प्रत्येक फुलिओसाठी तुम्ही सी असू द्या, नाहीतर एल सी असू, नाहीतर एल सी एल सी असू द्या. त्यासाठी अशी वेबफॉर्म ड्रॉ करायची आणि हाफ यूसाठी जी मगाशीवरती काढलेली डायग्राम आहे तशी डायग्राम ड्रॉ करायची. ओके, आता इथे बघा, इन दिस सर्किट डायग्राम द इंडक्टर इज कनेक्टेड इन सिरीज विथ कॅपॅसिटर अँड कॅपॅसिटर इज पॅरल विथ लोड रेजिस्टर. म्हणजे याच्यामध्ये इंडक्टर हा कॅपॅसिटरच्या सिरीजमध्ये कनेक्ट केलेला आहे आणि हा कॅपॅसिटर ह्या लोड रेजिस्टरच्या पॅरललमध्ये कनेक्ट केलेला आहे असं सांगितलं. एल सी फिल्टर इज कॉम्बिनेशन ऑफ इंडक्टर अँड कॅपॅसिटर. एवढंच आहे, म्हणजे इंडक्टरचं वर्किंग तुम्ही इंडक्टर फिल्टरचं वर्किंग लिहू शकता आणि त्याच्यानंतर कॅपॅसिटर, या दोन्हीचंही वर्किंग तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता. कॉम्बिनेशन, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही ह्याच्यामध्ये वर्किंग लिहू शकता. म्हणजे एल सी फिल्टर इंडक्टर काय करतोय ते लिहायचं, म्हणजे तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये इंडक्टर पास डीसी सिग्नल अँड ब्लॉक एसी सिग्नल अँड कॅपॅसिटर पास एसी सिग्नल पास एसी सिग्नल टू द ग्राउंड आणि ब्लॉक डीसी ॲट द आउटपुट असं तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. तसं तुम्ही तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये समजलं त्या लँग्वेजमध्ये तुम्ही लिहू शकता. आले लक्षात? येस सर. समजलंय का? हो सर. हो सर. आता नेक्स्ट फिल्टर आहे तो सी एल सी फिल्टर. आता याच्यामध्ये काय आहे, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ एल सी फिल्टर अँड सी फिल्टर. बघा, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ एल सी फिल्टर अँड सी फिल्टर. हा एल सी फिल्टर आणि सी फिल्टरचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे काय, पहिल्यांदा सी फिल्टर कनेक्ट करायचं, नंतर एल सी फिल्टर कनेक्ट. किंवा तुम्ही असे म्हणू शकता, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू सी फिल्टर अँड वन एल फिल्टर. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू सी फिल्टर्स अँड वन एल फिल्टर. म्हणजे याच्यामध्ये दोन सी फिल्टर्स आहेत आणि एक इंडक्टर फिल्टर आहे. आलंय का लक्षात? म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात काय आहे, आपला सिग्नल तीन वेळा फिल्टर आउट होणार आहे. एल सी फिल्टरमध्ये दोन वेळा फिल्टर आउट होत होता, सी एल सी फिल्टरमध्ये तीन वेळा फिल्टर आउट होणार आहे. बघा कसा, पहिल्यांदा हा कॅपॅसिटर काय करणार आहे, हे रेक्टिफायरच्या आउटपुटमधनं जो काय एसी सिग्नल असेल तो पास करेल ह्या कॅपॅसिटरमधून ग्राउंडला. ह्याच्या अक्रॉसचं काय मिळेल आपल्याला, डीसी सिग्नल मिळेल. कॅपॅसिटरच्या ह्याच्यामध्ये कुठली एनर्जी तो स्टोअर करून ठेवेल, डीसी एनर्जी स्टोअर करून ठेवेल. ती डीसी एनर्जी परत कुठं जाणार आहे, पुढे जाणार आहे. आता इथून डीसी जाताना परत ह्याच्यामधून पास होताना, म्हणजे याच्यामध्ये जरी काही एसी कंपाऊंड असतील तर ते इथं अपोज करेल. इथे एकदा फिल्टर आउट होईल, इथे एकदा फिल्टर आउट होईल. ओके, म्हणजे इथेही तुमचा याच्यामध्ये काय सिग्नल एसी प्रेझेंट असेल तर तो अपोज होईल. परत याच्यामधून आलेल्या आउटपुटमध्ये जरी काय असेल तरी तुम्ही तीन वेळा आपला सिग्नल फिल्टर, म्हणजे याच्यातून आलेले एसी सिग्नल पर तुम्ही ते ग्राउंडला जाणार. मग इथे तीन वेळा आपला सिग्नल फिल्टर आउट होणार आहे. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ सी फिल्टर अँड एल सी फिल्टर ऑर टू सी फिल्टर्स ऑर वन एल फिल्टर. आले का लक्षात? समज, सोपं आहे, एकदम इझी आहे समजायला. समजलंय का? तिकडलं काय नाही, हे आपलं रेक्टिफायर आहेत, हे आपले रेक्टिफायर्स आहेत. परत रिपीट करायचंय का? हा हा, म्हणजे एल ह्यालाच पाय फिल्टर पण म्हणतात बरं का, कारण हे पाय सारखं दिसते. आपलं पाय साईन कसं असतं बघा, असं असतं बरोबर नाही. म्हणजे हे इथे याच्यामध्ये दोन कॅपॅसिटर असतात, इथे इंडक्टर आहे आणि इथं परत कॅपॅसिटर. हे पाय सारखं दिसते, पाय साईन आहे ना आपलं, त्या पाय सारखं दिसतं म्हणून याला पाय फिल्टर पण म्हणतात. ओके, कारण हे पाय सारखं दिसतं इथे म्हणून पाय सारखं पाय फिल्टर पण म्हणतात. ओके, याच्यामध्ये काय आहे बघा, फक्त हा आता एल सी फिल्टर मध्ये आपण सिग्नल किती वेळा फिल्टर करत होतो, दोन वेळा सिग्नल फिल्टर करत होतो, बरोबर आहे का? हो सर. फक्त याच्यामध्ये सी एल सी फिल्टर मध्ये तीन वेळा फिल्टर करतो.
एक पहिल्या स्टार्टिंगला हा सी फिल्टर आहे, सी फिल्टर थ्रू आपला हा कॅपॅसिटर मधून एसी सिग्नल पास होईल ग्राउंडला, डीसी ब्लॉक होईल, हा जो ब्लॉक झालेला डीसी आहे तो पुढे आपल्याला मिळेल, पुढे ट्रान्सफर होईल. पुढे ट्रान्सफर होताना हा एल फिल्टर कनेक्ट केलेला आहे. इंडक्टर काय करतो, डीसी पास करतो, एसी ब्लॉक करतो, म्हणजे इथंही एसी तुमचा अपोज होईल, इथून एसी हा ग्राउंड होईल, इथं तुमचा एसी अपोज होईल, म्हणजे इथं आउटपुटला काय येणार आहे, डीसी येणार आहे. इथं आलेल्या डीसी मधून परत जर काही एसी सिग्नल त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असेल तर तो परत ग्राउंडला जाईल, इथं परत डीसी ब्लॉक होईल, आणि हा ब्लॉक झालेला डीसी परत पुढे आपल्याला आउटपुटला मिळेल. म्हणजे इथं तीन वेळा फिल्टर आउट होते, एकदा सी वनला, एकदा इंडक्टरला, आणि एकदा सी टूला. एलसी फिल्टरमध्ये दोन वेळा होत होते, इंडक्टर आणि सी कॅपॅसिटरमध्ये. इथं तीन वेळा फिल्टर आउट होते. आले का लक्षात? हो सर. हा समजलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके बघा, आउटपुट वेबफॉर्म अशी काय, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ सी फिल्टर विथ एलसी फिल्टर. The filter can be used to remove the AC component and produce the pure DC output voltage. तेच आहे. काय सांगितले? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सी फिल्टर विथ एलसी फिल्टर. एलसी फिल्टर हा सी फिल्टर बरोबर कंबाईन केलेला आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अँड द फिल्टर कॅन बी यूज टू रिमूव्ह एसी कॉम्पोनंट अँड प्रोड्यूस द प्युअर डीसी. हे फिल्टरचं मेन फंक्शन काय आहे? एसी कॉम्पोनंट रिमूव्ह करणे आणि डीसी सिग्नल प्रोड्यूस करणे, ते फिल्टरचं काम आहे. समजलेत का फिल्टर्स? हो सर. सगळ्यांना समजले? हो सर समजले. ओके, आता मी तुम्हाला एक तिन्ही फिल्टरच्या डायग्राम सांगतो. म्हणजे सी फिल्टर कसा ड्रॉ करायचा, तर सी फिल्टर, सी फिल्टरची डायग्राम अशी आहे. दिस इज अ डायग्राम ऑफ सी फिल्टर. ओके, दिस इज अ सी फिल्टर. ओके, लोड रेजिस्टर तुम्ही काढून दाखवतो. मी तुम्हाला सर्किट डायग्राम ड्रॉ करताना लक्षात येईल सगळ्याचं. आरएल आहे, हा कॅपॅसिटर आहे, हा सी फिल्टर झाला. ओके, एल फिल्टर हा इंडक्टर आहे, आणि इथं लोड रेजिस्टन्स आहे. एल आणि हा आरएल. ओके, हे आहे आपलं एल फिल्टर. एल सी फिल्टर आहे तो इंडक्टर, कॅपॅसिटर, आणि याच्या अक्रॉस मध्ये परत रेजिस्टर. आर एल हा सी आय एल. ओके, आणि पुढचा आहे तो पाय फिल्टर. कॅपॅसिटर. क्रॉसला पॅरलल मध्ये रेजिस्टर आर एल. सी वन, दिस इज सी टू, दिस इज इंडक्टर. आलाय का लक्षात? सगळ्याचे डायग्राम असे, ही सर्किट डायग्राम फक्त प्रत्येक रेक्टिफायरच्या आउटपुटला जोडायची आहे तुम्हाला. हा आहे तो सी फिल्टर आहे. दुसरा आहे तो एल फिल्टर. हे आहे एल सी फिल्टर. आहे तो सी एल सी फिल्टर. याला पाय फिल्टर पण म्हणतात बरं का? सी एल सी फिल्टर. आवाज येतोय का माझा? हॅलो, आवाज येतोय का?
आणि हा येतो सीएल्स फिल्टर, यालाच पाय फिल्टर म्हणायचं. तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, तुम्हाला म्हणजे ती सारखी डायग्राम ड्रॉ करताना तुमच्या लक्षात येईल. एल फिल्टर आणि एलसी फिल्टर मध्ये डिफरन्स काय? एल फिल्टर आणि एलसी फिल्टर मध्ये इथं फक्त इंडक्टर कनेक्ट केलाय, आणि इथं एलसी इंडक्टर आणि कॅपॅसिटर दोन कंपोनेंट कनेक्ट केले. दोनदा फिल्टर आउट होतोय सिग्नल इथं. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ एल फिल्टर अँड सी फिल्टर. एलसी फिल्टर म्हणजे समजलंय का तुम्हाला? तुमचा डाऊट क्लिअर झालाय का? हो सर. ओके, हा एल फिल्टर आहे, इथे फक्त इंडक्टरचा आहे, बरोबर नाही? एलसी फिल्टर मध्ये इंडक्टर पण आहे आणि कॅपॅसिटर पण आहे, येते का लक्षात? हो सर. हो सर. आता बघ, हे करत असताना हे व्यवस्थित कनेक्शन करा. माझं राहिलं असेल असं कनेक्ट करायचं तर ते व्यवस्थित कॅपॅसिटर आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही, आणि हे तुम्ही हे करायचं आहे, ड्रॉ करायचं. हे घ्यायचे तुम्हाला होमवर्क आहे, एक होमवर्क आहे ते तुम्हाला सांगतो. फक्त हे सगळे सर्किट तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतलाय का याचा? हो सर. हो सर. हा, आता वेफॉर्म तुम्हाला हे काय आहे बघा, होमवर्क काय आहे. तर पहिला आहे ड्रॉ सर्किट डायग्राम अँड वेव फॉर्म फॉर हाफ वेव रेक्टिफायर फायर विथ सी फिल्टर. हा प्युरिफायर विथ सी फिल्टर, दिस इज फर्स्ट पॉइंट. ओके, सेकंड, दुसरा आहे तो विथ एल फिल्टर. हेच करायचं आहे फक्त एल फिल्टर. ओके, थर्ड असणार आहे विथ एल सी फिल्टर. विथ एल सी फिल्टर. फोर्थ असेल विथ सी एल सी फिल्टर. सी एल सी फिल्टर. आले का लक्षात काय करायचंय? ही एक झालं. परत फिफ्थ असेल फिफ्थ असेल फुल वेव सेंटर टॅपड रेक्टिफायर विथ सी फिल्टर. ओके, विथ सी फिल्टर. नेक्स्ट असेल सेंटर सेंटर टॅपड रेक्टिफायर विथ एल फिल्टर. सेवन सेंटर टॅप रेक्टिफायर विथ एल सी फिल्टर. नेक्स्ट CLC filter.
सीएलसी फिल्टर. ओके आता नाइन फुल व्यू ब्रिज रेक्टिफायर. फुल व्यू ब्रिज रेक्टिफायर रेक्टिफायर विथ सी फिल्टर. Bridge rectifier with EL filter. With ELC filter. With CLC filter. एवढे तुम्हाला ड्रॉ आणि त्याचे वेबफॉर्म सर्किट डायग्राम आणि वेबफॉर्म ड्रॉ करायचा. जमल का? ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या सर. हे 12 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून मला सबमिट करायचे आहे. कधीपर्यंत करणार? कधीपर्यंत करणार? हॅलो सर. हा फिफ्थ क्वेश्चन दिसत नाही सर माझं. फिफ्थ दिसत नाही का? दिसतोय का आता? हा सर. हा सर दिसतो. एक मिनिट. आता दिसतंय का? हा सर दिसतो. घ्या स्क्रीनशॉट घ्या त्याचा. कधीपर्यंत तुम्ही सबमिट करणार मला? परवापर्यंत करचाल का? सर दोन तारखेपर्यंत करतो. हा ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर पर्यंत करा. तुम्हाला वेळ घ्या बघा तुम्ही जरा. किंवा कुठं जमत नसेल तरी नेटवर बघा त्याची डायग्राम. गुगलवरती सर्च करून बघा कशी आहे. ओके हा बऱ्यापैकी मी तुम्हाला सी फिल्टरचे पण डायग्राम माहिती म्हणजे सगळे फिल्टरच्या फक्त डायग्राम पण तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवलेले आहेत आता. आणि रेक्टिफायरच्या डायग्राम पण आपल्याकडे आहेत. ओके ते कसं कनेक्ट करायचं ते फक्त तुम्ही बघा. म्हणजे बघून तुमचं चुकू द्या काय अडचण नाही. तुम्ही जे काय ड्रॉ केलेलं आहे ते त्याचा स्कॅन करा. एक पीडीएफ फाईल क्रिएट करा. इथे ना सगळ्यांना पीडीएफ फाईल क्रिएट करायला? हो सर. त्या स्कॅनरमध्ये ते सिक्वेन्शियली स्कॅन करा वन बाय वन आणि ते गुगल शीट फक्त तुम्हाला अपलोड करा. ओके गुगल शीट गुगल फॉर्म मध्ये ते अपलोड करा फक्त फाईल. ओके ओके सर. हा ठीक आहे. ओके सर सर ठीक आहे. मग आज आपण